सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात येत्या 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत बेमुदत संप पुकारला आहे. सर्वांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी या मुख्य मागण्यांसह एकूण 17 मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येत आहे. संपांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुकाणू समितीचे शिष्टमंडळासोबत चर्चा झाली असता अद्यापही मागणी पूर्ण न झाल्याने 14 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनेने घेतला. या संपात राज्यातील 17 लाख सरकारी निमसरकारी शिक्षकांनी शिक्षकतर कर्मचारी संपावर जाणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करण्यात आली. एस पवार सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती निमंत्रक आमचे घोमसाहेब अध्यक्ष एच डब्ल्यू शिर्के आमचे सहकोषाध्यक्ष आणि दिलीपजी मेसरा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित. आजची पत्रकार परिषद घेण्याची महत्त्वाचं असं की आमचा 14 डिसेंबरपासून 2023 पासून आपला मार्च 2023 मध्ये जो संप स्थगित केला होता तो आम्ही पूर्व सुरू करत आहोत. गेल्या 7 महिन्यापासून शासनाला आपण वेळ दिला होता आहे. मागचा मार्च महिन्याचा जो संप झाला त्या संपाच्या पार्श्वभूमीवर शासनानं आम्हाला जे प्रस्तावित मागण्या केल्या होत्या त्या प्रस्तावित मागण्यापैकी महत्त्वाची मागणी होती आपली सर्वांना जुनी पेन्शन लागू करावी. 1982 जी जुनी पेन्शन आहे ती सर्वांना लागू करावी आणि ती पूर्वलक्षी प्रमाणे लागू करावी. ज्यावेळेस आमची 20 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली त्यावेळेस आमच्या संघटनेच्या सर्व सुकाणू समितीचे 19 पदाधिकारी शिष्टमंडळामध्ये होते आणि माननीय मुख्यमंत्री त्यानंतर आपल्या राज्याचे मुख्य सचिव आणि सर्व इतर सर्व विविध विभागाचे मुख्य अपर मुख्य सचिवसुद्धा होते. त्यांनी आम्हाला सांगितलं त्यावेळेस की बाबा हे जुनी पेन्शन आहे, हे जुनी पेन्शनचं तत्व आम्हाला मान्य आहे. आर्थिक सक्षमता आणि सामाजिक याच्यासाठी आपण हे जे तुमचं तत्व आहे आम्ही मान्य करू शकतो आणि ही घोषणा त्यांनी आम्हाला त्या लेखी तर दिलीच परंतु विधानसभेमध्ये सुद्धा आश्वासन दिली की तुम्हाला हे पेन्शन देण्याचं तत्व शासन यासाठी सकारात्मक असून याला आम्ही लवकरच नेऊ. परंतु कसं आहे की ह्या आर्थिक बजेट करण्यासाठी आम्हाला थोडी समितीची नेमण्याची आवश्यकता आहे. तर त्यावेळेस आमची 30 सदस्यीय अभ्यास समिती नेमली आहे. माननीय सुबोध कुमार त्याचे सनदी अधिकारी जे आहेत त्याचे अध्यक्ष होते आणि श्रीनिवास आणि के पी बक्षी हे 3 त्रिसदस्यीय समिती होते. त्या समितीला 3 महिन्यात अहवाल सादर करावा शासनास असे त्यांनी निर्देश दिले होते. परंतु 3 महिनेही 6 महिने झाले तरी त्यांनी अहवाल सादर केला नव्हता. परंतु नुकताच आता मागच्या महिन्यात 22 तारखेला तो अहवाल सादर झाला आहे. अहवाल सादर होऊनही शासनानं अजूनपर्यंत अहवालाची पूर्तता केली नाही त्यामुळे आम्ही 21 ऑक्टोबर 2023ला मुंबई येथे सर्व समन्वय समितीची बैठक झाली. त्या ठिकाणी जवळपास 87 कर्मचाऱ्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी एक निर्णय का शासन आता आपलं वेळ काढून धरून करत आहे. आपल्याला जे आश्वासन दिलं ते आश्वासनं किंवा शाश्वती पूर्ण अजूनपर्यंत त्याची पूर्तता झाली नाही म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली. प्रथम आम्ही आंदोलन 8 नोव्हेंबरला माझे पेन्शन माझे कुटुंब माझी पेन्शन हे एक अभिनव आंदोलन आम्ही राबवलं. त्यावरही शासनानं त्याची दखल न घेता त्यामुळे आम्हाला नाईला असतो. आता 14 डिसेंबरपासून हा जो आमचा हा बेमुदत संप आम्ही करणार आहोत यामध्ये राज्यातील जवळपास 17 लाख कर्मचारी यामध्ये सहभाग होतील आणि अमरावती शहरातील जवळपास 43,000 कर्मचारी सहभाग होतील. सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समिती त्यामध्ये आमच्या 17 प्रमुख मागण्या आहेत. पहिली महत्त्वाची मागणी आहे 14 डिसेंबर 2023 पासून जो आमचा संप होणार आहे हा देशव्यापी राज्यव्यापी संप आहे. राज्यातील 17 लाख कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील आणि अमरावती जिल्ह्यातील जवळपास 43,000 कर्मचारी या संपामध्ये सहभागी होतील. आमचं एवढंच आहे की शासनानं आमची एवढं दखल घेऊ कारण अहवाल तुमचा सादर झाला आहे फक्त तुम्हाला प्रसिद्धीच करायचा आहे. सध्या आता विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. आमचे कर्मचारी मंत्रालयीन कर्मचारीसुद्धा या संपामध्ये सहभागी होतील. जर ते कामकाज बंद पडलं तर त्याला आमचे कर्मचारी जबाबदार राहणे त्याला शासन जबाबदार घेईल. शासनाचा आमची विनंती आहे की त्यांनी लवकर चालू करावं. आमचा हा संप बेमुदत संप अखंड सुरू राहील.